आता पाहूयात सविस्तर बातम्या. राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रसार होताना पाहायला मिळतोय. दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा एपी सेंटर झाला आहे. राज्यामध्ये सर्व जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत पोहोचली पाहिजे, परंतु बलशाली नेत्यांनी आपल्या जिल्ह्याकडे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर जास्त पुरवले आहेत असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. काही भागांमध्ये मात्र 100 ते 200 रेमडेसिवीर आणि पुरेसा ऑक्सिजन पुरवठा केला आहे. तर आदिवासी भाग आदिवासी पाड्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष झालं असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पालघर दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलत होते. फडणवीसांनी म्हटलं आहे की राज्यामध्ये कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. दुर्दैवाने आपला महाराष्ट्र कोरोनाचा एपी सेंटर झालाय. देशामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित आणि कोरोनामुळे मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात जास्त आहे. महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचं मला कळत आहे. राज्यामध्ये कोविड सेंटर महत्त्वाचे आहेत. सामाजिक स्तरातील लोक अधिक संक्रमित होताना दिसत आहेत. राज्यातील वाढता कोरोनाचा प्रकार पाहता आरोग्य यंत्रणा हे संपूर्ण हाताळण्याकरता कमी पडत आहे असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. असं आहे की आता हे जे ऑक्सिजन आपल्याला म्हणजे आपल्याला माहिती आहे की देशात सर्वात जास्त ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळालाय, पण त्याचं लॉजिस्टिकली डिस्ट्रीब्युशन जे आहे म्हणजे लॉजिस्टिकली आणि लॉजिकली हे दोन्ही राज्य सरकारने नीट केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की बलशाली नेते तिथे ऑक्सिजन, बलशाली नेते तिथे रेमडेसिवीर अशा प्रकारची अवस्था येऊ नये. सगळ्यांना समान प्रमाणात ते मिळालं पाहिजे. आणि विशेषतः समान प्रमाणापेक्षाही जिथे मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत तिथे ते मिळालं पाहिजे. जसं नाशिकचा जर आपण विचार केला तर इथला पॉझिटिव्हिटी रेट हा क्युम्युलेटिव्हली आता 30% चालला आहे. म्हणजे रोज ज्या टेस्ट 24,000 टेस्ट होत आहेत साधारणपणे त्यातनं 30% लोक पॉझिटिव्ह निघत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये इथे ऑक्सिजनची किंवा रेमडेसिवीरची आवश्यकता जास्त आहे. तर मला असं वाटतं की ही अवस्था लक्षात घेऊन ही व्यवस्था या ठिकाणी केली पाहिजे. मला असं वाटतं की पुन्हा तोच मुद्दा या ठिकाणी येतो आहे की मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्याकडे लक्ष दिलंच पाहिजे, परंतु आपल्याच जिल्ह्यात सगळं नेलं पाहिजे असा जर मंत्र्यांनी विचार केला तर त्यांनी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की ते राज्याचे मंत्री आहेत. त्यामुळे असं जर कुठे होत असेल तर ते योग्य नाही आहे. मला असं वाटतं की सगळ्याच मंत्र्यांना जे पॉवरफुल मंत्री समजले जातात अशा सगळ्या मंत्र्यांना माझी विनंती असणार आहे की तुमच्या जिल्ह्याच्या व्यतिरिक्तही जे काही जिल्हे आहेत आणि विशेषतः जे जिल्हे वर्स्ट अफेक्टेड आहेत अशा जिल्ह्यांकडे त्यांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज नाशिक.